नमस्कार मी विकास आपलं स्वागत मोखाडा नगरपंचायतीवर शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे आघाडीच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने शिवसेनेचे अमोल पाटील नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी नवसू दिघा बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे मोखाडा नगरपंचायतीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला आहे सदरची निवडणूक नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे तसेच पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आली आहे या निवडणुकीनंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि विजयाच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केलाय नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर महिन्याभरानंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली आहे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि जिजाऊ सामाजिक संघटनेची युती झाली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून अमोल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता तर काँग्रेस राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि माकप आघाडीकडून प्रमोद कोठेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता नगराध्यक्ष पदाची निवडणूक तेवीस फेब्रुवारीला होणार होती मात्र एक दिवस अगोदरच बावीस फेब्रुवारीला आघाडीचे उमेदवार प्रमोद कोठेकर यांनी उमेदवारी अर्ज माघा माघारी मागा, घेतला त्यामुळे बुधवारी अधिकृतरित्या शिवसेनेचे अमोल पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे तर उपनगराध्यक्षपदी नवसू दिघा हे देखील बिनविरोध निवडून आले आहेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार